नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला झटपट पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे। अर्धी वाटीपेक्षा कमी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। कुकरमध्ये तेल टाकायचं। इथं हिरवी मिरची आणि लसूण असं बारीक करून घेतलेलं तेलामध्ये टाकायचं। छान असं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये आता टमॅटो टाकायचा। टमॅटो टाकल्यानंतर आता ही मेथीची भाजी टाकायची यामध्ये। यानंतर ही धुवून घेतलेली मुगाची डाळ, हळद टाकायची, चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित। यामध्ये आता पाणी टाकायचं गरजेनुसार। पाणी टाकून झालेले गॅसच्याच वाढवलेले आहे। आता यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याशी व्यवस्थित असं भाजून कूट केलेलं गरजेनुसार टाकायचं। तर मोठ्या आचारे उकळी येऊ द्यायला। व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। गॅसच्याच मध्यम करायची। मध्यम आचेवर कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या। भाजी तयार झालेली आहे। छान अशी पातळी मेथीची भाजी, बनवायला एकदम सोपी पण खायला एकदम गावरान चवीची। नक्की बनवा आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या पण एकदम टेस्टी अशा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा।